नमस्कार, मी आनंद जवाद्वार, अध्यक्ष अशोकनगर गृहनिर्माण संस्था, आणि माझ्यासोबत आहेत आमचे मित्र संजयजी गोळेवकर, अध्यक्ष हनुमान मंदिर ट्रस्ट अशोकनगर. आपल्याला सर्वांना माहिती आहे, उद्या श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना अयोध्येमध्ये होत आहे. त्यानिमित्त नांदेडमध्ये अशोकनगर गृहनिर्माण संस्थेच्या वतीने ही भव्य रथयात्रा काढलेली आहे. घरोघरी जाऊन आम्ही अक्षता वितरण करत आहोत, पत्रिकेचं निमंत्रण देत आहोत आणि सगळ्यांना आमंत्रित करत आहोत की त्यांनी अक्षता वाहण्यासाठी आमच्या अशोकनगर येथील राम मंदिरात यावे आणि नंतर नंतर अयोध्येमध्ये रामलल्लाचे दर्शन अवश्य घ्यावे. तसेच उद्या दिनांक 22 जानेवारी रोजी होणाऱ्या रामलल्ला प्रतिष्ठापना या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण अशोकनगर राम मंदिरामध्ये आम्ही प्रक्षेपित करणार आहोत. तरी सर्व रामभक्तांनी त्या ठिकाणी यावं आणि तदनंतर प्रसादाचा लाभ घ्यावा, ही सर्व आम्ही रामभक्तांतर्फे आपल्या सर्वांना विनंती करण्यात येते. रामलल्ला प्रतिष्ठापनासाठी आपण उद्या 9 ते 11 रामरक्षा पठन, हनुमान चालीसा पठन व भजन कीर्तन आयोजित केलेलं आहे. तरी रामभक्तांनी याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. उद्या 22 जानेवारीला अयोध्यामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. 496 वर्षाच्या प्रचंड संघर्षानंतर बाबर नावाच्या हरामखोर अकलत्याच्या सेनापती मीर बाकीने रामलल्लाचं मंदिर तोडून तिथे जी बाबरी मस्जिद उभारली होती, 6 डिसेंबर 1992 कारसेवकांच्या कारसेवेमधून तो ढाचा आम्ही उद्ध्वस्त केला, भारतावरचा कलंक मिटवला आणि उद्या 22 जानेवारीला 32 वर्षानंतर देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. नांदेडमध्येच नाही, देशभरात जगभरात हिंदुत्वमय वातावरण आहे. सनातन हिंदू धर्माशिवाय जगाला आणि देशाला पर्याय नाही. नांदेडमधील अशोकनगर गृहनिर्माण संस्थेनी जी ही रॅली आयोजित केली आहे, प्रत्येक घरात जाऊन अयोध्येच्या अक्षदा आम्ही देतोय. मायमाऊलींनी त्या अक्षदा आपल्या घरात ठेवाव्यात, आपल्या घरातील मंदिरामध्ये त्या उद्या व्हाव्यात. जर अयोध्येला जाण्याचा योग त्यांना मिळाला तर त्या अक्षदा जाऊन तिथे रामलल्लावर व्हावेत आणि सनातनी हिंदू धर्माशिवाय जगाला पर्याय नाही. मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे म्हणणाऱ्या लिब्राडो गँगला, समाजवादी लोकांना नरेंद्र मोदींनी 22 जानेवारी ही तारीख सांगितली आणि उद्या 12:29 रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्याच्यामुळे देशभरामध्ये हिंदुत्वाची लहर असून अशोकनगर वासी त्यात सहभागी झालेत. आपल्या माध्यमातून प्रत्येक हिंदूंना मी आवाहन करतो की उद्या तुम्ही 12:29 आपल्या परिसरातील, घरातील, गावातील, मंदिरात जाऊन अक्षदा देवावर टाकल्या पाहिजेत आणि सनातन हिंदू धर्माचा भगवा ध्वज आपल्या घरावर फडकवला पाहिजे. हनुमान.